इकडे जे काही मंगळसूत्राचं कलेक्शन आहे त्यामध्ये माझ्या सगळ्यात जास्त मनाच्या हृदयाच्या जवळचं जर मंगळसूत्र कुठलं असेल तर भरपूर कलेक्शन आहे, पण त्यातलं सिलेक्टिव्ह कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। डुप्लिकेट जे माझ्या मंगळसूत्र आहेत तेही, आणि पुढे व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला माझे गोल्डचे जे काही दोन तीन मंगळसूत्र आहेत ते दाखवते। जपून ठेवलंय कारण माझी वाईट वेळ यांनीच पूर्णपणे मारून नेलेली आहे। आणि म्हणतात ना, आपल्या वाईट वेळेत जे आपल्या कामाला येतात ना गोष्टी, माणसं असू देत वस्तू असू देत, तर त्याचं एक व्हॅल्यू वेगळं असतं आणि ते आपल्यापासून दूर नाही करावं वाटत। तर अगदी तसंच आहे याचं। तुमचा नवरा तुमच्यासोबत जर असेल ना, तर बाकी तुम्ही सोन्याचं वेअर करताय की चांदीचं की हिऱ्याचं का डुप्लिकेट काही मॅटर करत नाही। तुमच्यामध्ये किती जास्त बॉन्डिंग आहे किंवा ते नातं किती घट्ट आहे हे जास्त महत्वाचं आहे। हे मी कधीच, म्हणजे मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मी हे टाकून अजिबात देणार नाही, हे माझ्याजवळच राहील कायम। कारण सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा सुद्धा याचं व्हॅल्यू खूप जास्त आहे माझ्यासाठी। आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बऱ्याच दिवसापासून रिक्वेस्ट येत आहेत, जेव्हा मी माझं लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन, आर्टिफिशियल जे इमिटेशन ज्वेलरी असते, तर ते मंगळसूत्र दाखवले होते। आणि बऱ्याच अशा कमेंट्स आत्ताही येत आहेत की ताई, तुझं जे काही रेग्युलरचे मंगळसूत्र तू यूज करतेस, तसं तर एकच गोल्डचं मी सिम्पल आणि साधं मंगळसूत्र यूज करते, पण त्यातल्या त्यात तुझं जे मंगळसूत्र कलेक्शन आहे तर ते आमच्यासोबत शेअर कर। तर मी आज तेच जे मिनी मंगळसूत्र असतात किंवा शॉर्ट साईजची जी मंगळसूत्र असतात इथंपर्यंत असतात ती, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यामध्ये काही गोल्डची पण आहेत आणि काही इमिटेशन ज्वेलरीमध्ये जे मोडतात म्हणजे डुप्लिकेट जे असतात तर ती पण आहेत। तर सगळ्यात अगोदर तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की अगदी इनिशियल स्टेजमध्ये माझ्याकडे म्हणजे एकच मंगळसूत्र लग्नातलं होतं, तर त्यावेळी बरेचसे मंगळसूत्र, जसं की आता आपल्याला एक हाऊस असते बघा की ही साडी घातली तर त्याच्यावरती लॉंग असावं, किंवा दुसरं ड्रेस वगैरे वेअर केला तर त्याच्यावरती शॉर्ट असावं, अशा बऱ्याच आपल्या हे असतात, हाऊस असते म्हणा की, तर ती सोन्याची घेऊन तर प्रत्येक वेळी पूर्ण नाही होणार। आणि त्यावेळेसच तर ते स्टेज इतकं भयानक होतं, ते सगळेजण तुम्ही जाणताच की काय सिच्युएशन होती, आणि त्यामुळे मग ती हाऊस मौज या गोष्टी तितक्या व्हायच्याच नाहीत। पण जसं जसं परिस्थिती सुधारत गेली तसं तसं आपलं पण त्यांना राहणीमान सुधारत असतं, किंवा आपली जी हाऊस मौज आहे ती थोडी थोडी आपण पूर्ण करत असतो। तर तसंच काही थोडंफार सोन्याचं कलेक्शन आहे, पण जास्तीचं नाही आहे। पण जास्त माझं तुम्हाला आता पाहायला जे मिळणार आहे तर ते डुप्लिकेट मंगळसूत्र जे आहे त्याचं कलेक्शन आहे। कारण की अर्थात म्हणतात ना, दुधाची तहान ताकावर भागवणे, तशा प्रकारे म्हणजे मला जर कुठली डिझाईन आवडली तर ती एखाद्या मॅडमची वगैरे सोबत कलिग असतात तर ते सोन्याचं वगैरे त्यांचं असेल तर मग मी त्याच्यामध्येच एखादी डुप्लिकेट डिझाईन असेल तर ते घ्यायचे आणि हाऊस भागवायचे। तर आताही लागतात आपल्याला, मी ते तशीच ठेवलेले आहेत आणि कुठलीच वस्तू मला फेकून द्यावी वाटत नाही। की म्हणजे म्हणतात ना की श्रीमंती आली म्हणून माजूने आणि गरिबी आली म्हणून लाजूने, अगदी तशा पद्धतीने स्थितप्रज्ञ राहायला तर आपल्याला तेवढं जमत नसतं, कारण की ते संतांचे गुण आहेत की आपण स्थितप्रज्ञ असायला हवं। पण ठीक आहे, तेवढं जास्त नाही, पण हा की म्हणजे लगेचच मी आता कमवते तर मी ते फेकून देणार वगैरे असं काही नाही। माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे, पण त्यातलं सिलेक्टिव्ह कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। डुप्लिकेट जे माझे मंगळसूत्र आहेत तेही, आणि पुढे व्हिडिओच्या एंडिंग मी तुम्हाला माझे गोल्डचे जे काही दोन तीन मंगळसूत्र आहेत ते दाखवते। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर दाखवते तुम्हाला डुप्लिकेट जे आहेत ते। तर सगळ्यात अगोदर हे पाहू शकताय, मध्यंतरी ऑक्साईड ज्वेलरीची खूप जास्त क्रेज आली होती महिलांमध्ये, म्हणजे असं होतं की नाही माझ्याकडे एक तरी असायला पाहिजेच असं, तर त्यावेळी मी घेतलेलं होतं हे। आणि हे म्हणजे महाद्वार रोडच्या तिथेच मे बी मी हे घेतलेलं आहे, मला आठवत नाही एक्झॅक्ट। आणि हे असं पेंडेंट आहे पाहू शकताय, आणि येस हे अशा पद्धतीने म्हणजे सुंदर वाटतं हे इथंपर्यंत येतं। आणि तुम्ही एखाद्या म्हणजे नाही का साडीवरती पण हे वेअर केलं तरी भारीच लुक दिसतो, आणि ह्यासुद्धा साडीवर हे छान जाते कारण याची बॉर्डर आणि हे खूप छान सूट करते पाहू शकताय।
आणि ड्रेस वरती पण हे छान वाटतं आणि ही अशी सिंगल चेन असते ना ती मी तर म्हणते तुम्ही घेऊन ठेवायला हवी जेणेकरून कुठलंही पेंडंट आपण याच्यावरती मिक्स अँड मॅच करू शकतो. म्हणजे चेन आपल्याला वाटलं की नाही आता हे खूप जास्त बोर झालं तरी हे काढून हे हीच पोत ठेवून सुद्धा आपण बरेचसे जे काही म्हणजे आपल्याकडे पेंडंट असतात वेगवेगळे तर ते रिप्लेस करून वापरू शकतो. तर हे बघा हे असं आहे आणि याचा फोटो मी इथं कुठेतरी लावेन म्हणजे तुम्हाला क्लिअर डिझाईन समजेल. तर आता दुसरं दाखवते, दुसरं आहे हे. तर हे जे मंगळसूत्र आहे ना इथं असं पान असल्यासारखं आहे, पाहू शकते असं. आणि त्यानंतर हे असं आहे, हे सुद्धा ड्युप्लिकेटच आहे. ड्रेसवर साडीवर सगळीकडे मॅच होतं हे आणि माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही हे पाहिलेलं आहे. इवन मला खूप साऱ्या जणी विचारलेलं सुद्धा की याची लिंक दे हे कुठून घेतलंय जर ऑनलाईन घेतलं असेल तर. पण हे मी म्हणजे ऑफलाईनच घेतलेलं आहे, लोकल मार्केटमधून लातूरला घेतलेलं आहे मी हे. तर गोलाईमध्ये मिळालेलं मला हे तर अगदी कमी प्राईसमध्ये. तर हे 150 रुपयाला काहीतरी समथिंग मला मिळालेलं आहे आणि खूप वर्ष झाली आता याला. फक्त कसं आहे माहिती का, आपण जे परफ्यूम वापरतो किंवा मग पाण्यामध्ये हे वापरलं तर थोडंसं याचा कलर जाऊ शकतो. पण ड्युप्लिकेट जे असतात ना ते बऱ्यापैकी चोरी जरी गेली समजा आपले तरी प्रवासात असू कुठे ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर त्यावेळी हे बरे पडतात. ज्यामुळं नाही का एकतर सेफ पण असतं, सोन्याचं घालून फिरणं तितकं परवडत पण नाही आणि तेवढं आपण घेऊ पण शकत नाही. वेगवेगळ्या डिझाईन कुणीही झालं तरी एवढ्या सगळ्या नाही घेऊ शकत. त्यामुळे मग मला असं वाटतं की बहुतेक सर्वजणींकडे ज्या आता सध्या मला पाहतात त्यांच्याकडे अशा पद्धतीने नक्कीच ड्युप्लिकेट जे मंगळसूत्र असतात त्याचं कलेक्शन असणारच. कारण आपल्याला हौस असते की वेगवेगळे घालाय. तर याचे हे मणी जे आहेत ना हे क्रिस्टल असल्यासारखे आहेत, खूप छान दिसतात आणि चमकतात. हे बघा हे अशी डिझाईन आहे. त्यानंतर तिसरं हे वालं, हे मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. आणि हे चांदीचं आहे. हे जे पेंडंट तुम्हाला दिसतंय ना तर हे चांदीचं आहे. हे बघा हे ह्या साडीवरती ओळखू येईल मे बी असं ओळखता येणार नाही. फोटो मी इथं लावेनच. आणि याचे जे मणी आहेत ना तसे क्रिस्टल आहेत, शाईन आहे याला या चेनला आणि खूप सुंदर वाटतं. पण ही चेन जी आहे ना ती ड्युप्लिकेट आहे ॲक्च्युली आणि हे चांदीचं आहे पेंडंट. हे बघा हे असं आहे आणि मला खूप आवडलेलं हे. आणि सगळ्यात जास्त ना मी जेव्हा याला चेन बसवून घेण्यासाठी गेलेले मला हवी होती अशाच याच्यामध्ये, म्हणजे नाही का सिल्वर चेन पाहिजे होती पण ती नाही मिळाली त्यावेळी. तर मग म्हटलं असू देत. आणि हे खूप छान लुक देतं, सिम्पल साधं सोबर. जीन्सवरती जरी तुम्ही हे वेअर केलं ना तरी भारीच वाटणार. आणि याच्यासोबत इयरिंग्स कानातले सेम असेच आहेत जे मी आता खूप साऱ्या ब्लॉगमध्ये एकदम डिसेंट असल्यामुळे चांदीचेच कानातले याच्यासोबत आलेले आहेत. तर ते मी वेअर करते आणि अगदी कमीमध्ये मला वाटतं की 900 रुपयाला काहीतरी मला हे पडलेलं. म्हणजे फक्त हे पेंडंट आणि त्याचे इयरिंग्स आणि हे चेन मी नंतर बसवून घेतलेली आहे. पण ही क्रिस्टल मण्याची चेन आहे आणि प्रत्यक्षात हे खूप सुंदर चमक असल्यामुळे ना खूप छान दिसतं. तर हे मी इथंच घेतलेलं आहे आणि माझ्या स्वकमाईतून घेतलेलं आहे, पुन्हा गाडगिळमध्ये घेतलेलं आहे मी हे मध्यंतरी. आणि तुम्हाला कुठलं आवडतं याच्यातलं ते मला सांगा आणि सेम असंच कोणाकडे असेल तरी मला सांगा. हे बघा हे असं याच्यावरती स्टोन पण आहेत. तर माझ्याकडे जे काही मंगळसूत्राचं कलेक्शन आहे त्यामध्ये माझ्या सगळ्यात जास्त मनाच्या हृदयाच्या जवळचं जर मंगळसूत्र कुठलं असेल तर ते हे आहे. तुम्ही म्हणाल की हे का बरं, कशासाठी, म्हणजे काय याच्यात तुला स्पेशल असं काय वाटतं किंवा वेगळं काय याच्यात. तर हे आहे 2011 मंगळसूत्र. म्हणजे मला लग्नात जे मंगळसूत्र घातलं होतं ना तर ते मी यांच्या MPSC अभ्यासासाठी वगैरे मी मोडलं. त्यानंतर मग मला रेग्युलर वापरण्यासाठी मंगळसूत्र नव्हतं. तर ह्या मंगळसूत्राने मला एवढी साथ दिलेली आहे की विचारूच नका. म्हणजे मी काय सांगू, त्यावेळी हे मला मिळालेलं होतं 120 रुपयाला आणि याच्यामध्ये हे असं एक छानसं पेंडंट आहे. आणि कलर याचा उडालाय, पूर्ण काळपट झाल्यासारखं झालंय. पण मला हे टाकून द्यावंसंच वाटत नाही, मी ते तसंच जपून ठेवलंय. कारण माझी वाईट वेळ यांनीच पूर्णपणे मारून नेलेली आहे. आणि म्हणतात ना आपल्या वाईट वेळेत जे आपल्या कामाला येतात ना गोष्टी, माणसं असू देत वस्तू असू देत, तर त्याचं एक व्हॅल्यू वेगळं असतं आणि ते आपल्यापासून दूर नाही करावं वाटत. तर अगदी तसंच आहे याचं. अगदी पुण्यामध्ये सुद्धा मी MPSC अभ्यास करत होते ना तर त्यावेळी खूप
खूप दिवस मी हे वेअर केलेलं आहे आणि जेव्हा आमची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारत गेली वगैरे तर त्यानंतर मग मी दुसरे घेतले, परंतु हे मी टाकून नाही दिले, हे तसंच ठेवलंय. आणि याच्यामध्ये हे असे मणी आहेत बघा, वेगवेगळे तीन ह्याचे आहेत. तर मला नावं सुद्धा बऱ्याचशा बायकांनी गावाकडे नाही का असं वेगळे मणी काहीतरी असेल तर नावं ठेवतात, पण तरी पण माझ्याकडे पर्याय नव्हता की मी नाही का रागात जाऊन माझं जुनं किंवा सोन्याचं घालेन, असं माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. त्यामुळे मी ते सहन केलं होतं निमूटपणे, कारण की माझ्याकडे दुसरं नव्हतंच. आणि त्यानंतर गावी पण मी हेच घालायचे, आणि पुण्यात होते तेव्हाही लातूरमध्ये असताना सुद्धा हेच वापरत होते. आणि हे मी कधीच, म्हणजे मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मी हे टाकून अजिबात देणार नाही, हे माझ्याजवळच राहील कायम. कारण सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा सुद्धा याचं व्हॅल्यू खूप जास्त आहे माझ्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा हे. आणि याच्यासोबतच म्हणजे खूप सारे छोटे छोटे पॅन्डंट्स वगैरे आहेत माझ्याकडे, पण हे खूप स्पेशल आहे. मध्यंतरी नागिन सिरियल खूप जास्त ट्रेंडिंग होती आणि मोनी रायनीतामध्ये वेअर केलेलं एक सिंगल स्टोनवालं जे मंगळसूत्र, आणि तिला प्रचंड ते सुंदर पण दिसायचं. तर मला वाटतं की बहुतेक सगळ्या महिलांकडे हे मंगळसूत्र असणार, म्हणजे असणार, हे डुप्लिकेट आहे पण खूप सुंदर वाटतं. हा एक सिंगल स्टोन आणि त्याला खाली एक काळा मणी आहे असा, हे बघा, आणि हे असे मणी आहे. तर हे पण शॉर्टच आहे इतकंच असं, पण खूप सुंदर दिसतं. हे जीन्सवरती किंवा वेस्टर्न वेअरवरती आणि आपल्या रेग्युलर साडीवरती सुद्धा सिम्पली एवढं जरी वेअर केलं ना तर खूप सुंदर लुक दिसतो, म्हणजे नाही का असं डिसेंट वाटतं एकदम. तर कुणाकुणाकडे हे मंगळसूत्र ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय होप खूप सारे कमेंट्स येणार आहेत की यस माझ्याकडे हे आहे, कारण की जे ट्रेंडिंग असतं ते आपल्याला प्रत्येकीला वाटत असते की नाही माझ्याकडे ते असायलाच पाहिजे, मग ते खूप जास्त कॉस्टली, काही जणींकडे सोन्याचं पण असेल याच्यामध्ये, पण माझं हे ड्युप्लिकेट आहे, पण आवडतं मला हे, कधी कधी मी वेअर करते हे. त्यानंतर आणखी एक हे सुद्धा महाद्वार रोडलाच मी घेतलेलं आहे, आणि तुम्ही माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये मी गवळणी केल्या होत्या बघा आपल्या दारामध्ये, दिवाळीच्या वेळेस गवळणी घालतात ना शेणाच्या, तर त्या बनवल्या होत्या, त्या व्हिडिओमध्ये मी हे वेअर केलं होतं. आणि खूप जणींनी विचारलं होतं की ताई याची लिंक दे, तर हे ऑनलाईन नाही, असंच ऑफलाईन मी परचेस केलेलं आहे. एक दादा तिथे महाद्वार रोडच्या समोर खूप सारे छान छान असे मंगळसूत्र विकतात, तर त्यांच्याकडनं 100 रुपयाला हे घेतलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये रेड पण स्टोन आहे आणि छान वाटतं, हे वेगळं आहे थोडंसं. आणि डिस्कोमणी असतात ना ते आहे, त्याला चमक पण आहे, तुम्हाला दिसत असेल बघा जर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत असेल तर. आणि मागे असा स्क्रू आहे, हे पण छान वाटतं असं वरती, एकदम मस्त वाटतं लुक याचा. आणि खूप जणींना आवडलं होतं तर म्हटलं की हे आपण याच्यामध्ये नक्कीच इन्क्लूड करायला पाहिजे. तर हे एक आहे अगदी 100 रुपयाचं हे. ग्रामीण भागात बऱ्याचशा महिला ज्या वयस्कर आपल्या आजीच्या वयाच्या असतात तर त्यांचं असतं बघा, नेहमी म्हणतात त्या की डुप्लिकेट असू दे पण काळी पोत जी आहे ना ती तुझ्या सोन्याचा नेकलेस वेअर केलास त्यापेक्षा सुद्धा तुझी ही काळ्या मण्याची पोत खूप शोभून दिसते असं म्हणतात. त्याचं रिझन का ते सौभाग्याचं लेणं म्हणून असेल काय, पण खूप सुंदर वाटतं जो काळा एकदम असा ब्रॉड हे असतं ना असं, म्हणजे पोत असल्यासारखी ती सुद्धा खूप छान वाटते. तर तसे सुद्धा आहेत माझ्याकडे की तर नथ किंवा एक गोल पेंडंट, आणि ते मी मला वाटतं की या अगोदर मी मंगळसूत्राचं लांब माझे मंगळसूत्र आहेत ना त्याचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलं होतं, आणि मेबी मी त्याच्यामध्ये ते शेअर केलेलं असावं असं मला वाटतंय. तितकंसं क्लिअर आठवत नाही आहे त्यामुळे मी ते याच्यामध्ये समाविष्ट केलेलं नाही आहे. जर मी ते तुम्हाला दाखवले नसतील ना शॉर्ट असे भरगच्चे असतात बघा ट्रॅडिशनल वेअरवरती वगैरे छान वाटतात, तर ते वाले जर मी शेअर केलेले नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मग मी त्याचा सेपरेट ब्लॉग घेऊन येईन. तर हे बघा हे असं आहे. त्यानंतर आणखी एक म्हणजे माझ्याकडे सोन्याचं एकही मंगळसूत्र त्यावेळी नव्हतं, तर त्यावेळी मी घेतलेलं म्हणजे म्हणतात ना प्युअर सोन्यासारखं वाटावं, पण हे टोटली ड्युप्लिकेट आहे हे क्लिअर ओळखता येतं. पण मला नेहमी वाटायचं की नाही का म्हणजे प्रत्येकीलाच वाटतं की आपल्याकडे एकतरी मिनी मंगळसूत्र असावं, आणि त्यावेळी मग मी हे घेतलं होतं. आणि 50 रुपयाचं आहे हे, याची चेन वगैरे एकदम अशी कडक आहे, आणि आत्तापर्यंत मी हे पाण्यामध्ये वापरलं नाही त्यामुळे याचा जो चमक जी आहे ती आहे तशी आहे, पण थोडी जास्तच चमक आहे याला, कारण की असं म्हणजे भक्क दिसतं एकदम. पण ठीक आहे ना, मला माझ्या वाईट वेळेत हे सोबतीला होतं त्यामुळे मग मी हे पण ठेवलेलं आहे, आणि छान आहे असं एक चौकोन असल्यासारखं आहे इथं. आणि त्याच्यामध्ये हे बघा हे असे, आणि 3 साखळ्या आहेत खाली, आणि सिम्पल एक चेन असल्यासारखी आहे. तर हे म्हणजे सोन्याचा फील देतं
तर आमच्यासारख्या गरीबाचं हे सोडा. मी हे खूपदा भरपूर साऱ्या लग्नामध्ये वगैरे हे वेअर केलेलं आहे. अगदी सुरुवातीला ज्यावेळी माझं सोन्याचं नव्हतं त्यावेळी, म्हणजे लग्नाच्या वेळेस वगैरे कुणाच्या लग्नाला जायचं, कार्यक्रमाला जायचंय, तर त्यावेळी तिथं खूप साऱ्या बायका आलेल्या असतात. मग ते माझं जे अगोदर मी दाखवलेलं होतं ना, ते ब्ल्यू वगैरे म्हणायचं, तर ते ओळखायला येतं म्हणून मग मी हे 50 घालत होते. पण छान आहे तरी सुद्धा. हे किती महागाचं आहे, किती स्वस्ताचं आहे, यापेक्षा हे आपल्या वेळेला आणि काम चालवतंय ना, तर बस मग बाकी काही इतकं महत्वाचं नसतं. सो जे कुणी वाईट फेजमधून जात आहेत, जे कुणी अफोर्ड करू शकत नाहीत की गोल्डचंच मंगळसूत्र हवं किंवा या सगळ्या गोष्टी, तर मी त्यांच्यासाठी एक संदेश देऊ इच्छिते. बघा, तुमचा नवरा तुमच्यासोबत जर असेल ना, तर बाकी तुम्ही सोन्याचं वेअर करताय की चांदीचं की हिऱ्याचं का डुप्लिकेट काही मॅटर करत नाही. तुमच्यामध्ये किती जास्त बॉन्डिंग आहे किंवा ते नातं किती घट्ट आहे हे जास्त महत्वाचं आहे. शेवटी पैसा येतो जातो, आपण घेऊ शकतो, परिस्थिती बदलवू शकतो, परंतु माझ्याकडे नाही आहे तिच्याकडे आहे यामध्ये खचून अजिबात जाऊ नका. उलट पुढं जाण्यासाठी एक प्रकारे तुम्ही ते पॉझिटिव्हली घ्या, जर कुणी तुम्हाला अपमानित करत असेल तर. आणि एक वेळ तुमची सुद्धा येणार आहे, त्यामुळे ना अजिबात असं वाटून घ्यायचं नाही की बापरे मला असंच बोलले. आणि एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं सुद्धा, म्हणजे मनाला लागतात त्या गोष्टी, साहजिकच आहे, साधी म्हणताच येत नाही, पण तरी सुद्धा तेवढ्या गोष्टीमुळे बऱ्याच मुली स्वतःला संपवतात सुद्धा की एवढाच हे असतो विषय की मला लग्नामध्ये मी गेले आणि तिथं माझ्या गळ्यात डुप्लिकेट होतं आणि त्यासाठी मला असं असं बोलली म्हणून मी हे केलं. तर असं अजिबात कोणी करू नये एवढंच मी सांगेन. हे जे माझं कलेक्शन मी दाखवते तर हे काही एक दिवसात आलेलं नाही आहे आणि माझ्या गरजेनुसार मी घेत गेलेली आहे. आणि जसं जसं परिस्थिती बदलते तसं तसं तुम्ही तुमचे स्वप्न इच्छा पूर्ण करूच शकता ना, त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. फक्त पुढे जाण्यासाठी प्रयत्न कायम करत राहायचे एवढं मात्र मी नक्की सांगेन. तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की काळे मणी जे असतात ना, तर ते आपल्याकडे असले तर त्याचा फायदा असा होतो, म्हणजे जी पोत असते चैन अशी, तर ती असेल ना तर हे आपण बदलून आदलून वेअर करू शकतो. तर हे बघा, हे असं माझ्याकडे एक हुक होतं, तर त्या हुकमध्ये हे जस्ट मी असं बसवलेलं आहे. हे रिमूव्ह पण होतं आहे, एक फुल असल्यासारखं आहे हे पेंडंट. आणि त्यात 40 समथिंग मला हे मिळालं होतं आणि खूप सुंदर डिझाईन होती याची, त्यामुळे मग मी हे याच्यामध्ये असं बसवलेलं. आणि हे बसवायला मला ना म्हणजे पॉसिबलच होत नव्हतं, कारण इकडनं याला हुक होतं आणि इकडून दोन्ही कडनं याला पाहिजे होतं आणि ह्याला नव्हतंच, एकच असं म्हणजे चेन ओवल्यासारखं पाहिजे होतं याच्यामध्ये, पण माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मग मी हे असा जुगाड केलेला आहे. आणि याच्यामध्ये खूप सारे म्हणजे वेगवेगळे पेंडंट आपण वेअर करू शकतो. हे बघा किती छान वाटतं. आता असे पेंडंट भरपूर आहेत माझ्याकडे डुप्लिकेटवाले. हे एक आहे हार्ट शेपचं, हे बघा हे असं आहे. त्यानंतर हे वालं थोडंसं डिफरंट आहे, हे असं किती छान वाटतं. हे ब्लॅक कलर असल्यासारखं आहे आणि खूप छान दिसतं हे पण. तर हे पण मी कधी कधी नाही का त्या चेनमध्ये ॲडजस्ट करत असते, हे असं दिसतं. हे अगदी सुरुवातीच्या काळात माझ्या खूप उपयोगी आलंय. मध्ये अमेरिकन डायमंडची फॅशन आली होती आणि ते प्रॉपर जर अमेरिकन डायमंडचं घ्यायचं म्हटलं तर खूप महाग जात होतं डुप्लिकेटमध्ये सुद्धा. तर त्याचंच एक डुप्लिकेट व्हर्जन हे होतं. तर ते असं आहे, असे छोटे छोटे पेंडंट भरपूर आहेत. हे एक आहे, हे बघा याला दोरा पण तसाच आहे. हे लॉंगसाठी मी केलं होतं तयार, म्हणजे नाही का असे लॉंग इथपर्यंत छान वाटतं ते, असं आहे म्हणजे डुप्लिकेट अमेरिकन डायमंड. त्यानंतर हे मध्यंतरी मला इन्स्टावरनं आलं होतं, एका ताईंचं इन्स्टा पेज आहे तर त्यांनी पाठवलं होतं. हे पोलकीमध्ये हे पण पेंडंट असं आहे, खूप सुंदर वाटतं हे. म्हणजे जेव्हा आपण हे लॉंग असं होतो ना, तर त्यावेळी काळ्या पोतमध्ये पण छान वाटतं, पण जास्त तर लांब असं बोलल्यानंतर खूप सुंदर दिसतंय. हे बघा हे असं आहे,